फक्त एक वाटी शेंगदाणे आणि त्यापासून तयार केलेली मधल्या वेळेची खाण्याची सोय या बर्णीमध्ये तुम्ही पाहू शकता दहा ते बारा हे लाडू तयार झालेले आहेत आणि खूप हेल्दी तर आहे करायलाही अतिशय सोपे आहे आठवड्याच्या सुरुवातीला हे लाडू बनवून ठेवायचे आणि आठवडाभर मधल्या वेळेत खायचे शरीराला खूप पौष्टिक असे लाडू आहेत स्त्रियांनी हे लाडू तर आवर्जून खाल्लेच पाहिजे तसेच घरातल्या वयस्कर व्यक्ती असतील किंवा लहान मुले असतील सगळ्यांसाठी सा खूपच हेल्दी असे लाडू आहेत आणि साहित्यही खूप कमी आहे या रेसिपीमध्ये असा एक पदार्थ टाकलेला आहे ज्यामुळे ह्या रेसिपीला किंवा ह्या लाडूंना अतिशय अप्रतिम चव आलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत अगदी नक्की पहा आणि आवडल्यास लगेच लाईक करून टाका एक पूर्ण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे व्यवस्थित निवडून घेतलेले आहे आता हे आपल्याला भाजायचे आहेत शेंगदाणे अगदी बारीक गॅसवर भाजायचे अगदी खरपूस भाजायचे म्हणजे हे जे लाडू बनतात तेही खूप खरपूस लागतात आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता पण टाकायलाच पाहिजे असं काहीही नाही कारण जे ड्रायफ्रूट्समध्ये जे गुणधर्म असतात ते शेंगदाण्यांमध्ये पण आहेत त्यामुळे फक्त शेंगदाण्याचे लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता मस्त खरपूस भाजून झालेले आहेत आता हे मी थंड करायला ठेवते आता अर्ध्या वाटीच्या कमी म्हणजे जवळजवळ एक चमचा डिंक टाकून घेते हा डिंक आपण फुलण्यासाठी कढईमध्ये टाकतोय हळूहळू छान तो फुलत जातो क्रिस्पी बनतो आणि डिंकसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे आपण असं जाणून बुजून डिंक कधी खाणार नाही पण असे लाडू बनवले की त्या लाडूमध्ये आवर्जून आपण डिंक टाकतो आणि त्यानिमित्ताने आपल्या ते पोटामध्ये जातं अशा प्रकारे पाच मिनिटातच डिंक फुलायला लागलेला आहे पाहू शकता तुम्ही गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवलेली आहे आणि तो हळूहळू छान फुलत चाललेला आहे आता हे शेंगदाणे पूर्ण थंड झालेत पूर्ण थंड करून द्यायचे मग छान सुटसुटीत कूट बनतो त्याचा मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे आणि डिंक तुम्ही पाहू शकता लगेच हातावर चुरला तर त्याचा छान चुरा होतोय छान क्रिस्पी झालेला आहे तो शेंगदाण्याचा अगदी बारीक कूट करून घेतलेला आहे आणि एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी तो काढून घेते आणि सालासकट दाण्याचा कूट करायचा नेहमी म्हणजे त्या सालीमधले सगळे जे प्रोटीन्स वगैरे असतात ते आपल्या शरीराला पूर्ण मिळतात आता हा डिंक तुम्ही हाताने सुद्धा चुरू शकता किंवा मिक्सरला एकदा फिरवला तरी चालेल अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पी असा बारीक झालेला आहे तो या दाण्याच्या कुटावरच तो मी काढून घेते त्यानंतर यामध्ये मी टाकते अगदी चिमूटभर मीठ यांनी लाडूला छान चव येते त्याच्यानंतर वेलची जायफळ आणि सुंठ याची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर हा गूळ घेतला आहे पूर्ण एक वाटी आणि गूळ घेताना काळा गूळच घ्या म्हणजे ऑर्गॅनिक गूळच घ्या तो आपण यामध्ये टाकून घेतोय छान मिक्स करून घ्यायचे संपूर्ण दाण्याचा कूट डिंक आणि गूळ छान मिक्स झाला पाहिजे सगळं छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये पूर्ण एक चमचा साजूक तूप घेतलेलं आहे घरचं तूप आहे हे आता हाताच्या साह्याने आपण सगळं एकजीव करून घेऊया आणि तुपाचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरीही चालेल किंवा जर तूप जर आवडत नसेल कुणाला तर यामध्ये थोडंसं तेल टाकलं तरीही चालेल अशा प्रकारे मुटके वळले पाहिजे त्याचे एवढं तूप हवं असतं त्याला आता याचे छान लाडू आपण बनवून घेऊया मीडियम आकाराचे करायचे अगदी छोटेही नाही अगदी मोठेही नाही शेंगदाण्यामध्ये ऑलरेडी तेलाचं प्रमाण असतं आणि तूप टाकल्यामुळे हे लाडू अगदी पटकनी वळले जातात खूप सुंदर दिसतात पाहू शकता तुम्ही अप्रतिम असा लाडू झालेला आहे आणि हा लाडू लहान मुलांना खरंच खूप आवडतो सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत जवळजवळ दहा ते बारा लाडू झालेले आहेत एवढ्या प्रमाणामध्ये आणि हे लाडू वळल्यानंतर एका बर्नीमध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून ते सगळ्यांना इझिली दिसतील आणि पटकनी हे लाडू खाल्ले जातील रेसिपी शेवटपर्यंत बघण्याबद्दल खरंच खूप धन्यवाद अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी खा आणि हेल्दी रहा